मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। देशात आता थंडीचा पारा आणखीन ओसरलाय। पुढील काही दिवसात देशातील तापमानात घट होताना पाहायला मिळणार आहे। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस उत्तरेकडील थंडीची लाट पाहायला मिळणार आहे। पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही। दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे। पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालंय। भारतीय वायुदलाला रविवारी पहिलं स्वदेशी अस्त्र मिसाईल मिळालंय। अस्त्र मिसाईल हे हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे। या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आलेली। अखेर रविवारी वायुदलात हे मिसाईल सामील करण्यात आलं। महत्वाचं म्हणजे हे क्षेपणास्त्र विजुअल रेंजच्या पलीकडे डागलं जातं, म्हणजे जिथं पायलट पाहू शकत नाही तिथे हे क्षेपणास्त्र अचूक हल्ला करतं आणि विनाश घडवतं। गेल्या वर्षाचं तेजस या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती। डेन्मार्कची राणी मार्गारेट द्वितीयने रविवारी अधिकृतपणे आपले सिंहासन सोडले। मुलगा आणि युवराज फ्रेडरिकसाठी सिंहासन सोडणाऱ्या मार्गारेट द्वितीय या देशाच्या 900 वर्षांच्या इतिहासातील पहिल्याच सम्राट ठरल्या आहेत। त्यांच्या 52 वर्षाच्या कार्यकाळात आपण सिंहासन सोडणार नाही असे त्या नेहमी सांगत होत्या, मात्र शस्त्रक्रिया आणि इतर आचारांमुळे त्यांच्या शाही जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकल्या नाहीत। वेळ ही एक अशक्तिशाली गोष्ट आहे असे त्यांनी पद सोडण्याची घोषणा जाहीर करताना नवीन वर्षाच्या भाषणात सांगितले। अधिकृतपणे पद सोडल्यामुळे आता त्यांचा मुलगा फ्रेडरिक हा सिंहासनांवर विराजमान झालाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला भारत आणि मालदीव मधला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये। यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइजू यांनी पुन्हा एकदा भारताला आपले सैन्य मालदीव मधून हटवण्यासाठी इशारा दिला असून भारताला 15 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे। विशेष म्हणजे मुइजू शनिवारी चीन दौऱ्यावरून परत आले आणि भारताला हा इशारा दिलाय। चीन दौऱ्यात मुइजू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली। पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रुद्रप्रकाश मिश्रा यांनी न्यायाधीश झाल्यानंतर पगार न मिळाल्याने आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड खाते न उघडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायिक सेवेचे अधिकारी मिश्रा नोव्हेंबर 2023 मध्ये न्यायाधीश झाले। न्यायाधीश मिश्रा यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र, बिहार सरकार आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना नोटीस बजावली आहे। खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील प्रेम प्रकाश यांनी अंतरिम दिलासा मागितला, परंतु न्यायालयाने दिलासा न देता नोटीस बजावून 29 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे सांगितले। वेगवान आढाव्यामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतःची संपर्क यंत्रणा तयार केली आहे। ही यंत्रणा एवढी सुरक्षित आहे की ना पाकिस्तान काही ऐकू शकणार आहे ना चीन त्याचा डाटा चोरू शकणार आहे। ही मोबाईल प्रणाली अनेक स्तरांवर सुरक्षित केली गेली आहे, यामुळे लष्कराचे संपूर्ण संभाषण सुरक्षित राहणार आहे। भारतीय लष्कराची ही यंत्रणा 5G तंत्रज्ञानावर आधारित आहे। लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाईल यंत्रणेला संभव असे नाव दिले आहे। 15 जानेवारीला लष्कर दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात 2500 सेट लॉन्च केले जाणार आहेत। त्यानंतर टप्प्याटप्प्याने 35,000 संच तैनात केले जातील। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर येथून सुरुवात केली। वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले। आम्हाला तुमची वेदना समजते, सौहार्द शांतता परत आणू अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली। मणिपूरची राजधानी इम्फाळच्या दक्षिणेला असलेल्या थोबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी कदाचित भाजप आणि RSS साठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता अशी टीका केली आहे। राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील 5 राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप चांगलाच वाढलाय। थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दिल्लीत 6 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 मुलांसह एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे। दिल्लीतील पारा 3.5 अंशांपर्यंत घसरला असून धुक्यामुळे रेल्वे विमानसेवेवरही परिणाम झालाय। दिल्लीच्या अलीपूर परिसरातील एका घरातील 4 व्यक्ती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले।
28 पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीत 543 जागांपैकी 400 अधिक लोकसभेच्या जागांवर सहमती होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या 350 वरून 207 पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेलाय. भाजपला थेट लढत देता येईल त्यासाठी काही जागा मित्र पक्षांना देण्याबाबत काँग्रेस आणखी तडजोड करू शकते असे सूत्रांनी सांगितले. विविध कारणांमुळे अनेकदा विमानाच्या उड्डाणाला उशीर होतो, परिणामी आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे काही प्रवासी सोशल मीडियातून आपला संताप व्यक्त करत असतात. मात्र विमान उड्डाणाला झालेल्या विलंबामुळे एका प्रवाशाने थेट पायलटवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानात ही घटना घडली असून याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. वेगवान आळ्यामध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.